भारतीय जनता पक्ष पुरस्कृत नवीन पनवेल रिक्षा स्कूल व्हॅन चालक मालक विद्यार्थी वाहक संस्था यांच्या वतीने शनिवारी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. या ठिकाणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत आयोजकांना शुभेच्छा दिल्या. नवीन पनवेल येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, सरचिटणीस दर्शना भोईर, शहराध्यक्ष मुग्धा लोंडे, माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, माजी नगरसेविका संगीता कांडपाल, सुशीला घरत, भाजप अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष प्रकाश बिनेदार, माजी नगरसेवक समीर ठाकूर यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान सादर केले. जय अंबे माता मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सुरेश सावंत यांनी केले होते. एक शानदार असं आपलं छत्रपती संभाजी महाराजांवरती असं आपली लेक्चर ऐकल्यानंतर लोकांना एक चांगली परवणी ज्याला म्हणता येईल विचारांची, ती सुद्धा त्यांनी इथे दिलेली आहे. आणि अशा वेळेला त्यांना ही रिक्षा चालक मालक संघटना आहे त्यात चांगली साथ देत आहे. सुरेश सावंत ह्या संस्थापक अध्यक्ष असले तरी त्या संस्थेपासून बाजूला होऊ शकत नाहीत. आणि हे चालक मालक ज्या त्यात सदस्य आहेत तेही सुरेश सावंतांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. आणि त्याच्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन हे काम करण्याचं काम आहे. आमचे मोरे किंवा आमच्या कांडपाल मॅडम, आणखी जगताप, सावंत, शिंदे हे सर्व जे लोक हे आहेत ते एकत्रित आपला हा जो मोठा असा एक अतिशय मोठा असा एक प्रोजेक्ट म्हणता येईल सर्वांना बरोबर घेऊन येण्याचं ते पार पाडत आहेत. आणि आत्तासुद्धा सत्रांची पूजा झाल्यानंतर आपण हे कार्यक्रम करत आहात. मी सुरेश सावंत तुम्हाला, तुमच्या सहकाऱ्यांना, डॉक्टर मॅडमला सर्वांना धन्यवाद देतो.